सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। सीके मराठी माननीय शरद चंद्र पवार यांचे कालचे भाषण ऐकून मी अवाक झालो, कारण एकीकडे ते आपल्या वयाच्या थोरल्यापणाची मानाची अपेक्षा ठेवतात आणि दुसरीकडे वैराग्याच्या काळातही बगल में छुरी घेऊन फिरतात। त्यांना पुणे मेट्रोच्या कार्यक्रमात आमंत्रित न केल्यामुळे किंबहुना सन्माननीय पवारसाहेब हताशपणे बोलले असतील। आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांवरती यांचा राग यामुळेच आहे की माझ्यासारखा धनगराचा पोरगा असो की शेतकऱ्यांचा सुपुत्र सदाभाऊ असो की वंचितांचा पुत्र राम सातपुते असो, यांना देवेंद्रजींनी सत्तेच्या प्रवाहात पुढे आणले, त्यामुळेच प्रस्थापितांचा तिळ पापड होतोय। म्हणूनच आमचे बहुजन हितचिंतक देवेंद्रजी यांच्या नजरेत खुपतात। मी पवार साहेबांना सांगू इच्छितो की फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात भाजपाचे 105 आमदार तर शिवसेनेचे 56 असे एकूण 161 आमदार महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना पुन्हा आणण्याकरताच निवडून दिले होते, पण आपल्या नेतृत्वात पावसात भिजून सुद्धा फक्त 54 आमदार निवडून आले, त्यामुळे जनतेने तुम्हालाच निवडून दिले अशा खोट्या थापा मारू नका। आपण म्हणता मी पुन्हा येऊ देणार नाही, पण तुमच्या पक्ष स्थापनेपासून गेल्या 30 वर्षात तुम्हाला आजपर्यंत महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्रीही बसवता आला नाही। सत्तेसाठी पडती भूमिका घेणं सोपं असतं, पण लोकहितासाठी सक्षम भूमिका घेणं कठीण असतं। सीके मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात, सांगली। माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं कालचं भाषण ऐकून अक्षरशः मी अवाक झालो। एकीकडे वयाच्या थोरलेपणाची मानाची अपेक्षा ठेवायची आणि दुसरीकडे वैराग्याच्या काळात बगल में छुरी घेऊन फिरायचं। काल पुणे मेट्रोच्या उद्घाटनाचं निमंत्रण न मिळाल्यामुळे हताश होऊन ते बोलले असतील। आमच्या देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या वरती यांचा राग यामुळेच आहे की माझ्यासारखा धनगराचा पोरगा असो की महाराष्ट्रातील शेतकऱ्याचा पुत्र सदाभाऊ खोत असो की वंचिताचा पुत्र राम सातपुते असो, यांच्या सारख्यांना देवेंद्रजींनी सत्तेच्या मुख्य प्रवाहात पुढे आणलं। त्यामुळे या महाराष्ट्रातील प्रस्थापितांचा तिळपापड होतोय। म्हणूनच आमचे बहुजन हितचिंतक देवेंद्रजी यांच्या नजरेत खुपताय। मी माननीय पवार साहेबांना सांगू इच्छितो की महाराष्ट्रात 2019 माननीय फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे 105 आणि शिवसेनेचे 56 असे एकूण 161 आमदार महाराष्ट्रातील जनतेने त्यांना पुन्हा आणण्याकरताच निवडून दिले होते, पण आपल्या नेतृत्वात साताऱ्यात पावसात भिजून सुद्धा 54 आमदार निवडून आणता आले। त्यामुळे जनतेने तुम्हाला निवडून दिलं अशा थापा मारणं आता बंद करा। आपण म्हणता मी पुन्हा येऊ देणार नाही, पण तुमचा पक्ष स्थापन झाल्यापासून आज या क्षणापर्यंत राष्ट्रवादीचा नेता तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून बसवता आला नाहीये। सत्तेसाठी पडती बाजू घेणं हे खूप सोपं आहे, पण लोकहितासाठी झगडणं लढणं हे महाकठीण आहे। येळकोट येळकोट, जय मल्हार।